आज की बात करेंगे तो जोश भरा रहता है। देखिए हर खिलाड़ी वो काम के लिए आते हैं। अशोक सर कोई भी टीम को कोई भी खिलाड़ी को हम कम नहीं मान सकते हैं। कहते हैं ना पेड़ भलाई फल ना दो जो पेड़ लेकिन छांव देता है। भाई बहुत सारे खिलाड़ी रहते हैं भलाई टीम के लिए बड़ा स्कोर ना बना सके लेकिन 8, 10, 15 योगदान देकर जाते हैं। और इस बार देखिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा? नहीं लंबाई नहीं ले पाई। यहां से मिड विकेट से देखिए फील्डर आए, दूसरा विकेट गिरता हुआ यहां पर जो एलिवेशन देना चाहते थे शायद वो नहीं मिला। और सेकेंड ओवर में देखिए बात करेंगे हर्षद भंडारी को मिलता हुआ एक सेट साझेदारी बन रही थी और ये साझेदारी यहां से तोड़ता हुआ ओमकार के रूप में विकेट गिरता हुआ। फर्स्ट के साथ आपने चाय भी ले लिया लेकिन देखते हैं ये चाय कितनी है कड़क और बल्लेबाजी को और कितना बनाएगी बेधड़क। समीर सोमनेसर एक मराठी वासे से जबरदस्त समालोचक बहुत सारे देखिए कमेंटेटर इस टूर्नामेंट में जुड़ चुके हैं और आगे भी जाके टूर्नामेंट का कल अंतिम फाइनल डे जुड़ेंगे। कहीं दिग्गज, कहीं युवा, कहीं लेजेंड, देखिए खिलाड़ी जैसे मैदान पर हम देखते हैं उसी तरह से देखिए बात करेंगे कमेंटेटर पैनल देखे और ऐसे ऐसे खंबल पड़क आ जाए तो ये प्रतियोगिता की यही खासियत है। बहुत सारे कमेंटेटर को मौका दिया जाता है दिग्गज से लेकर कहीं युवा। तो स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखे जाकर पहुंचा है 18 रन। एक अच्छा साझेदारी बन रहा था सुख सर लेकिन उस साझेदारी तोड़ने में प्रथम देखिए बात करेंगे। ये देखिए कॉल क्या गलत था, नहीं भाई थोड़ा सा डिफिकल्ट कॉल था यहाँ पर 22 रन आता हुआ बड़ा क्लोजिक मामला हो सकता था अगर डायरेक्ट हिट होता। थोड़ा रिस्क भरा रन था लेकिन कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। और प्रथमेश देखिए बात करेंगे ये हमेशा रिस्क लेते हैं जहाँ पर देखिए इनकी ओपन की टीम भी देखती है विक्रांत कने प्रतिष्ठान अच्छे गए दोस्त की यादों को ताज़ा करते हैं। कहते ना दोस्ती ऐसा हो जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी। और ग्रामीण में देखिए हमेशा इनकी टीम एक सामने वाली टीम के लिए मुसीबत पैदा करता है लेकिन सतरंगी गाँव देवी हेडुश ने टीम की बात करेंगे ना इनकी स्टैंड तो देखिए बल्लेबाजी तो मानी जाती है लेकिन दो गुना इनके गेंदबाजी में और ताकत रहती है। भाई ये जब इनकी गेंदबाजी एक बार चल जाता है ना अशोक पाटिल सर फिर उनके बल्लेबाज को इतना मुश्किल नहीं होता क्योंकि गेंदबाज उनके थोड़ा आधा काम आसान कर देते हैं। तो उस हिसाब से यहाँ पर थोड़ा सा मैं कहूँगा संदर्भ टीम को एक अच्छा टोटल तक पहुँचना होगा जहाँ पहले टॉस जीते हैं। आउटफील्ड देखिए बहुत बढ़िया है, क्या बढ़िया देखे चढ़ में गेंद डालते हुए एकदम से मुश्किल बनाते जा रहे हैं। भाई अब तो अशोक सर हम ये नहीं कह सकते हैं कि हमारे पास अभ्यास कमी है। मैचेस भलाई आप कम खेले होंगे लेकिन 15-20 दिन से लगातार हर टीम हर खिलाड़ी अभ्यास करके आ रहे हैं। और जहां पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है 2 ओवर की समाप्ति के साथ साथ अगर टीम का स्कोर बात कर लेंगे 19 रन बनाए और इस ओवर में बात कर लेंगे ना बहुत नियंत्रण गेंदबाजी हुई जहाँ पर केवल 3 रन खर्च किए कोई बाउंड्री नहीं है और अंतिम का जो 2 गेंद रहा वो और मुश्किल में डाला डॉट के साथ साथ है। लेकिन चलेंगे थोड़ा टीचर के पास चलिए बहुत बढ़िया। देखिए यहाँ से अशोक सर कहते ना जिंदगी में काम ऐसा करके जाओ लोग आपको 100 साल तक याद करते रहें, जरूरी नहीं कि आपको 100 साल जिंदा रहना है। और इसके बाद जो मैच खेला जाएगा तो चलिए दोनों टीम तैयार रहना होगा आपको यहाँ पर खास करके दूसरा मुकाबला जो रहेगा यहाँ पर नामवाली देखिए और उसके साथ नागांव के बीच में मुकाबला रहेगा। और वहाँ से देखिए बात करेंगे दातुली टीम को जहाँ पर पाई मिला है लेकिन ये जो दो टीम खेल रहे हैं भाई
ये दो टीम से जो जीत कर आएगा, और उसके साथ मोठी देसाई सुनार पड़ा के बीच में दो टीम, और यहाँ से एक टीम, यानी तीनों टीम के बीच में पाए रहेगा, ड्रॉ रहेगा निश्चित रूप से। आज हर टीम चाहेंगे एक एक मुकाबला जीत कर हमें लॉकेट ड्रॉ बाई तक पहुँचें। और तो चलिए हम बात कर लेंगे, दो ओवर का खेल समाप्त हुआ है, दो ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर 19 रन 19 धावा दोनों विकेट्स, दो विकेट गवाए हैं और 19 रन। अभी तक की बात करेंगे ना, ये मुकाबला को देखकर लग रहा है भाई कि कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नज़ारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं, दोनों टीम अभी तक प्यासे हैं भाई ना। पूरी तरह से मैच में अड़ुष्ण टीम ने पकड़ बनाई है, बैकफुट में ढकला है ना, संदर्भ टीम ने पूरी तरह से मजबूत स्थिति में है, ऐसा है दोनों टीम एकदम से बैलेंस में है। प्रथमेश देखिए कुछ अलग करने का कोशिश था, ज्यादातर ये रिवर्स स्विच हिट खेलते नहीं है, लेकिन मन बनाए थे यहां से पहला गेंद के ऊपर। और अभी भी बात कर लेंगे, देखिए 19 पर बहुत बढ़िया, देखिए नियंत्रण गेंदबाजी, और ये ओवर कहीं ना कहीं दोनों टीम के लिए बहुत अहम ओवर रहेगा। अशोक सर इस ओवर में अगर रन आ गया अच्छा खासा 10 या 12 रन, फिर कहेंगे संदर्भ टीम पकड़ बना रहे हैं। अगर ये ओवर में 5 या 6 रनों का ओवर निकला, फिर कहेंगे थोड़ा बैकफुट में जा रहे हैं, अहम ओवर है ये। देखिए प्रथमेश नहीं रुकेंगे भाई, मैं तेरी मैं ना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। रिवर्स के लिए थे, लेकिन उसके बाद देखें ये जो स्टेन की ताकत होती है हमेशा लेफ्ट हैंड बैटर की, कहते हैं ना मेहनत लगती है खुद को बनाने में, फिल्टर लगाने से चेहरे साफ होती है। और ये चलिए बहुत बड़ा यहाँ देखे दबाव, दबाव देख रहा है भाई एक छक्के के साथ साथ है, मेहनत लगती है गुरु खुद को बनाने में, कहते ना फिल्टर लगाने से चेहरे साफ होती है लेकिन फ्यूचर नहीं। और ये प्रथमेश की बात करेंगे, इनके फ्यूचर देखिए जो क्रिकेट में बनाए हैं, ने जिक्र किया यहाँ पर दोस्ती के, दुनिया के भी एक अच्छे इंसान है विक्रांत की प्रतिष्ठा ने उस नाम से इन्होंने, और इस बार भी उछाल दिया है लेकिन फंस गए भाई, फील्डर वहां पर थे सीधा स्क्वायर लेग पर, कही थी ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और प्रथम इसका इस बार भी छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। तो चलिए बात करेंगे अक्षय सिलार, देखिए इनकी तरफ से खास करके 3 छक्के के लिए यहाँ पर 3000 खास करके रणदीप पाटिल के बल्लेबाजी के लिए। कहते ना किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत सभी को चौंका देता है अशोक सर, और जो बेहतर मेहनत करेगा। प्रथम इसकी बात करेंगे, सोच यही था कि मिडिल विकेट के ऊपर से खेला जाए, लेकिन जो पिछला गेंद था ना वो थोड़ा सा नीचे रहा और नकल गेंद रहा, थोड़ा सा वो गति नहीं मिल पाया, और उसके साथ जो उछाल चाहते थे, लंबे कद के खिलाड़ी थे, अगर एक बार उछाल मिल जाता तो फिर मिड विकेट के ऊपर से लगा सकते थे। बहुत बढ़िया देखिए वेरिएशन, ये बहुत जरूरी होता है अच्छी गेंदबाजी की, तभी तो पहचान बनती है भाई। हाँ आते ही देखिए हल्के हाथों से खेला, अच्छा सोचे समझदारी से काम लेते हुए यहाँ से। और अशोक सर मैं हमेशा कहता हूँ बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो, बल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है, और यहाँ पर बैटर ने वही काम किया, बल का इस्तेमाल नहीं किया बुद्धि का इस्तेमाल किया। और शायद प्रथम ही थोड़ा सा अगर बुद्धि का वहाँ इस्तेमाल कर लेते, लेकिन उनका भी सोच अच्छा था कि ओवर को एक लंबा बनाया जाए, एक रिस्क लिया जाए। हाँ यहाँ पर देखे हुक करना चाहते थे बल्ले का, लिटिंग एच लेकर के यहाँ पर है, लेकिन आउटफील्ड देखिए इतना तेज है, जहाँ से मिड विकेट से फील्डर आकर स्क्वेयर लेग पर रोका गेंद को, लेकिन ओवर थ्रो के माध्यम से देखिए थोड़ा सा कहेंगे लेजी क्रिकेट थोड़ा सा कहेंगे खराब है, क्योंकि गेंदबाज के साथ फील्डर का साथ मिलना बहुत जरूरी रह जाता है। जहाँ पर देखिए लग रहा था एक बनेगा सिंगल बनेगा, फिर लगा कि दूसरा के लिए जाएगा, लेकिन देखिए ओवर थ्रो से यहाँ पर तीसरा रन आता हुआ,
मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना, ये होना बहुत जरूरी है। साई दादा के साथ साथ देखिए पूरे विक्रम दादा लीजिए, पूरे मैनेजमेंट लीजिए, इनका सभी का मेहनत है तभी जाकर है। थोड़ा जल्दी फल्ला को ले लिया था, मिड ऑन के ऊपर से खेलना चाहते थे और यहां से देखिए फिर से एक बार वही गलती होता हुआ। सत्रह की गांव देवी हेडुस्ट टीम है, कप्तान थोड़ी सी नाखुश रहेंगे भाई, क्या कुछ होता है। कहते ना जिंदगी में हर चीज ऐसा ही होता है भाई, जो आप आसान सोचते हो ना वही कभी कभी आपके लिए मुश्किल बन जाता है। लेकिन कुछ भी हो संदर्भ टीम के लिए भलाई प्रथम इसका विकेट गिरा, लेकिन थोड़ा ओवर को अच्छा बनाना चाहिए था तीसरा ओवर खास करके। और जहां पर तीन ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32-32 रन। हम ये जिक्र किए थे कि 10 से ज़्यादा रन बनाना चाहेंगे, 13 रन आया इस ओवर में। मैदान पर ड्रिंक्स है, लेकिन अगला मैच का थोड़ा सा एक पहला फर्स्ट कॉल हम देना चाहेंगे यहाँ से, जो अगला मैच यहाँ से खेला जाएगा नाहवाले बनाम नागांव के बीच में। तो दोनों कप्तान तैयार रहना होगा, इनिंग के ब्रेक में टॉच किया जाएगा, लेकिन चलते हैं यहाँ पर मौका है थोड़ा सा। क्या खूबसूरत सॉन्ग हमारे टीचर के पास। देवा तू आमचा कर नाही विचार केलास जरा, आमच्या शिवाजी दादा लर आमच्या पासून दूर का नेला, होता खांबाल पड्याची शान आमचा शिवाजी दादा शेलर, आमच्या मनामधी वाहतोय र त्यांच्या आठवणींचा झरा। लाख मेले तरी म्हणतात लाखांचा पोशिंदा जगायला हवा, त्या लाखांचा। देखिए धोनी यहाँ से कहते ना आप गए तो दादा सारी खुशियाँ गई, मन तो उदास होता रहेगा, आंखों में आंसू दिखे ना दिखे दिल तो हमेशा रोता रहेगा। स्वर्गीय शिवाजी दादा सेलर देखिए बात करेंगे, पूरी टेनिस क्रिकेट में सन्नाटा पड़ा था, लेकिन से आज देखिए उस नाम के साथ साथ ये टीम जिस जिस मैदान पर उतरती है और उसके साथ ये प्रतियोगिता उस नाम से हमेशा खेला जाता है। और थोड़ी सी यहाँ पर दर्शकों को जानकारी देना चाहेंगे, जो दर्शक देर से आए होंगे या टी वी देर से ऑन किए होंगे, सतरंगी गौधवी हडुश ने संगाजी कर्नाटक टॉस जिंकून फर्स्ट गोलंदाज से निर्णय, फलंदाजी साथी संदीप संगाला आमंत्रण दिला होता। तो पहला देखिए तीन ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ स्कोर की बात कर लेंगे तो यहाँ से 32 तक पहुँचे हैं, तो अभी भी देखिए 12 गेंद बचाए भाई, अंतिम 12 गेंद देखें दिखते हैं कहाँ तक पहुँचेंगे। और शायद डगआउट तो चाहेगा भाई कम से कम 50+। कहते ना जो समय पर साथ दे वही सपना, वही जो समय पर साथ दे वही अपना और बाकी सब सपना। अगर यहाँ 12 गेंद समय पे जो आ जाएगा भाई वही आपका रन आगे जाकर फाइट करना पड़ेगा, और बाकी जो वो सपना बनकर रह जाएगा जो आपने सपना देखा होगा कि हम कहाँ तक पहुँचेंगे। उछाल था यहाँ से और उछाल से बीट हुआ यहाँ से, सम पर एलिवेशन नहीं दे सके यहाँ पर। काउ कॉर्नर देखिए यहाँ से तैयार ना थे एकदम से, और एक विकेट गिरता हुआ जहाँ पर रनों की जरूरत थी, लेकिन चौथे ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट। रन आने के बाद क्या एक अच्छा टोटल की तरफ जा पहुंच पाएंगे, लेकिन अब थोड़ा सा कठिन देखिए यहां पर दिखता हुआ। अरे चलिए और एक अच्छा गेंद, अंपायर देखिए थोड़ा सा यहां पर नजदीक बहुत करीब से गुजरता हुआ, और इस देखिए बात करेंगे कहते ना कि आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनते हैं इसके से, मेरा तो दिल गार्डन गार्डन हो गया। बाल सुब्रमण्य एयर सर बिकी दादा बहुत बहुत आपका शुक्रिया लेना चाहूँगा, इतने दिग्गज कमेंटेटर के साथ आज कमेंट्री करने का, पिछले दो साल पहले हमने नारोली में किया था एक साथ, हमेशा टिप्स देते रहते हैं, सलूट है दिल की गहराई से।
कमेंट्री बॉक्स में हो, नहीं तो बालसुब्रमण्यम एयर सर के बात करेंगे जो गए रतन वुआ ट्रॉफी, जिस टूर्नामेंट के साथ साथ कॉर्पोरेट मैच लीजिए, अंतर्राष्ट्रीय के लीजिए इतिहास है। शिखर जी और एक चाय पिलाना थोड़ी बाद में। अब बहुत बढ़िया था कि यहाँ पर कमेंट्री चलता हुआ और हमारे एयर सर को चाय पिलाइए सबसे पहले। मैं तो यही कहूँगा, उम्मीद करूँगा इस टूर्नामेंट से, यही दुआ करूँगा, मन्नतें करूँगा, एयर सर आपका उम्र और लंबा हो और आपकी आवाज़ में और ऐसी, अभी भी देखिए आवाज़ में इतनी दर्द है, लेकिन चलेंगे थोड़ा मैच कुशल मोमेंट में। आज चर्चा तारीफ होगा भाई, और टीम का स्कोर देखिए पहुँचा है 34 रन। मजा आएगा आज। आज टीम देखिए एक दो मुकाबला जीत कर जाएंगे, जहाँ कर्जत है महाराष्ट्र में, देखिए जिनकी आवाज है, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ पर। अब यहां से देखिए लंबाई भी लेता हुआ, अब देखिए टगआउट यहाँ पर संदीप टीम का, धतिंग 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 धतिंग। टकआउट एकदम से झूम उठा था, इसलिए तो मैंने कहा कि धातिंग धातिंग धातिंग, क्योंकि जानते थे कि यहाँ कुशल मूवमेंट है, यहाँ पर गेंद काफी कम बची है, चार गेंदें हो चुकी है, अभी भी आठ गेंद इस इनिंग का बचा हुआ है और देखते हैं अंतिम आठ गेंद में कहां तक पहुंच पाएंगे। और उसके बाद है कि कमाल का कम वेक, और ये देखिए उंगली उठा भाई, इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर नहीं। नो अशोक सर, मैं कहूंगा ईंट का जवाब पत्थर नहीं, ये गेंदबाज ने उस पत्थर को उठाया और पत्थर को उठाकर अपना आसियाना बना लिया। बढ़िया ब्रेक थ्रो भाई। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा से, या ठाणे जिला से सान कल्याण डमोल जी। चलिए आप बैटर को देखिए तैयार रहना होगा, समय देखिए समय को फोकस करना होगा। मैं पहले ही बताया कि दुनिया में बहुत सारी चीजें कुदरत ने दिया है, लेकिन एक ही जो चीज सेम दिया है हर इंसान के लिए, कोई कह नहीं सकता है हमारे लिए कम वक्त दिया गया है, वो है समय, टाइमिंग। विकेट गिरा देखे भाई, गेंदबाज ने बताया छक्का खाने के बाद, इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर नहीं भाई, उस पत्थर को उठाकर सीधा अपना आसियाना बना लिया। अच्छी गेंदबाजी, लेकिन नए बैटर्स कुणाल देखिए अभी अभी आए हैं भाई, कहते ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा सा वक्त लगता है उड़ान भरने में, लेकिन समय कम है, वक्त कम है भाई, कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए। लेकिन से चार ओवर का खेल समाप्त हुआ है, चार ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर 40 तक, जहां पर देखिए दो गेंद शेष था 40 तक पहुंचे थे, लेकिन अंतिम दो गेंद के ऊपर कोई रन नहीं। लेकिन चलिए नो टीम मीटिंग, यही बात हम लगातार बताते जाएंगे। विकी दादा देखिए हमें जानकारी दे रहे हैं, किसी भी हालत में गेम रुकना नहीं चाहिए, स्पीड अप होना चाहिए। अंपायर भी वहां से देखिए सलाम मशवरा दे रहे हैं, लेकिन अगर यहाँ से ज्यादा समय थोड़ा सा फोकस देखिए टाइमिंग के ऊपर देखेंगे। हाँ एकदम से क्लोजिंग टाइमिंग चलता हुआ, तो चलिए बहुत नजदीक देखिए, अगर यहाँ से 30 सेकेंड 35 सेकेंड ऐसा आगे पीछे कंट्रोल कर सकते हैं, लेकिन कहीं ज्यादा समय फिर तो दिक्कत बनेगा, मुश्किल बनेगा भाई। मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना अब तो बहादुरों का काम होता है। अब बल्लेबाज को कुछ करना होगा, अब तो रन चुराना होगा बैटर को। देखिए अब तक जितनी गेंद खेल चुके हैं शायद वो मायना नहीं रखता है, और यहां से बात करूंगा नची के, देखिए एक बैटर शेट बल्लेबाज है मैदान पर, कहते ना पहले थे दीवाने अब लगे कमाने, अब थोड़ा सा कमाने लगनी हो गया पर नचिकेत को खास करके। नचिकेत का विकेट शायद गिरा है, रणदीप यहां पर है, रणदीप देखिए स्ट्राइक पर है, और ये चलिए ये देखिए अंपायर बता रहे हैं हेमंत सेठी सर, गेंद आपका काफी अंदर की तरफ जा रही थी भाई, लाइन को मिस करते जा रही थी,
अभिदास देखिए गेंदबाजी में, यहां से गेंदबाज आ गए थे सामने, सही थे। यहां पर देखिए डॉट गेंद निकलता हुआ, वो इशारा था यहां से गेंदबाज, लेग बाय से, लेग बाय से रन आता हुआ। स्लोर गेंद देखिए यहां से, और फंस गए शायद, देखता हूं आप फंस गए भाई, कहते ना लालच चीज भी कभी कभी काफी बुरी होती है। और अविनाश देखे अंतिम ओवर में क्या जान डालते हुए भाई, और बल्लेबाज को देखे यहां पर बता रहे हैं चल छैया छैया। तो चलिए यहाँ पर देखिए दिक्कत बना है, अशोक सर कहते ना ठोकरे इसलिए नहीं लगती है कि इंसान गिर जाए, ठोकरे इसलिए लगती है भाई कि इंसान संभल जाए। तो यहाँ से संभलने का एक कंट्रोल दिखाना होगा यहाँ से बल्लेबाजी में थोड़ा सा, कम से कम तो 50 तक है, कलो फाइट इन टोटल सुबह का मैच है, 50 भी कम नहीं मान सकते हैं, लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है काबिले तारीफ है। 41 रन सुबह के समय, देखिए कॉमेंट्री बॉक्स पूरी अंपायर पैनल में देखिए चाय आता हुआ कड़क, लेकिन बल्लेबाजी थोड़ा करना होगा बेधड़क, लेकिन ये देखिए भाई नो बॉल, देखिए विकेट से बाहर, खराब गेंद देखिए, जो मोमेंट तैयार करना चाहते थे बैटर से, अब देखिए फ्री हिट रहेगा, और जिसका फायदा यहाँ से, कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, हर गेंद पे आपको फ्री हिट नहीं आता है भाई, यहाँ मौका है, लेकिन चलिए भाई ये भी मौका का फायदा नहीं ले सके, तब कब फायदा लोगे भाई, इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, अब बाउंड्री कब लगाओगे, क्या फ्री हिट कंप्लीट होने के बाद, एक मौका था बड़ा हिट खेलने का। चलिए स्कोर की बात कर लेंगे, 42-42 पर रुका है, अगला मैच दोनों कप्तान तैयारी रही है, इनिंग चंद अंतर टॉस खेला जाए, इसे नावाली संघाजी कर्णधार, नागाव संघाजी कर्णधार, टॉस साथ रेडी रहा, व्हाइट का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से एक रन आता हुआ, और एक रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 43-43 रन, लेकिन दूसरे के कंधों में जिम्मेदारी, खुद के कंधों में, दूसरे के कंधों में जनाजा, खुद के कंधों में जिम्मेदारी, यहाँ से बैटर नहीं, यहाँ तो कठिन इनके लिए बनते जा रहा है भाई, जब जब बड़ा हिट खेलने गए, स्लोर गेंद को पहचान नहीं पा रहे हैं, उंगलियों से देखिए अपना काम है अविनाश यहाँ पर करते हुए यहाँ से, तभी तो देखिए 13 साल का खिलाड़ी को IPL में नीलामी लगी है भाई, ये क्रिकेट बहुत बदल चुका है, लेकिन मौका अब DG के पास है, क्योंकि बैटर ने देखिए यहाँ से कोई मौका नहीं ले पा रहे हैं, स्कोर अभी भी देखिए वही 43 पर रुका है, मानो कि जैसे पटरी पर गाड़ी बाहर जा चुकी है। ऊपर की बात करेंगे, गेंद कितने यहां पर बचाए हैं, और तो शायद आखिरी 2 गेंद बची है भाई, कहते ना हालत चाहे कैसे भी हो धड़कनों में नशा, और ये चलिए अब तो गेंदबाज की धड़कने में देखिए नशा दिखाई दे रहा है भाई, लगातार देखिए यहां से जो विकेट के सिलसिला है, बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज हमेशा राइट हैंड बैटर के लिए मुश्किल बनाते हैं, 5वां गेंद के ऊपर विकेट मिलता हुआ, क्या मुश्किल बनाते हुए यहां बैटर के लिए यहां से, क्योंकि डेट ओवर में खास करके रनों के लिए पहचाने जाते हैं बैटर से, यहां देखिए और मुश्किल बनता हुआ, के पीछे, और जब अंतिम ओवर इनके हाथों पर गेंद दिया गया, इनकी सोच यही थी कि 50 का अंदर रोका जाए, लेकिन कहते हैं ना एक आज वाइड वातावरण टाइट, क्या अंतिम गेंद है, और ऑन हैट्रिक, देखिए अभी तक हैट्रिक वाले के हम जिक्र करेंगे नहीं, हैट्रिक या नहीं बना भाई, अगर हैट्रिक बनता तो शायद मुझे लगता है दूसरा हैट्रिक है इस टूर्नामेंट में हो सकता था, लेकिन 22 रन आता हुआ, जहाँ भूषण पाटिल ने देखे हैट्रिक लिए थे यहाँ से, लेकिन यहाँ से बात कर लेंगे, इनिंग्स कंप्लीट होता हुआ लेग बाय से देखिए अंतिम रन आता हुआ,
और कुल स्कोर की बात कर लेंगे ना, 44 देखिए पहुंचे हैं, तो जीत के लिए देखिए 45 की जरूरत है। टारगेट इतना बड़ा तो नहीं माना जाएगा, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। कहते ना आजकल रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है, तो मैच कहाँ जाएगा ये बहुत कहना मुश्किल है। यही वो मैदान है जहाँ 30 फाइट होता है, 35 फाइट होता है। और मैं तो हमेशा कहता हूँ भाई कि कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। ये स्वर्गीय शिवाजी दादा सेलर स्मृति चाचा के दोस्तों, टीवी मत ऑफ करना, क्योंकि मैच का रिजल्ट कभी भी बदल सकते हैं। चलते हैं टॉस बॉक्स पर, जहाँ पर समीर सोमने सर जुड़ते हुए। हेलो, धन्यवाद बाबू शाह। पुढच्या सामन्याकडे आपण वळतो आहे। मी विनंती करतो आहे साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडाचे वेगवान गोलंदाज रवी खाडे यांना की आपल्या शुभा असते आपण नाणेफेकेचा कौल करावा। एका बाजूला नावाळी आणि दुसऱ्या बाजूला नागाव या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय। रवी खाडे यांच्या शुभा असते आणि ते टॉस जिंकलाय नावाळी संघाने। काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू। कितपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल तुमच्याकडे समोरील संघाला? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल। काय म्हणाल एकंदरीत, या संपूर्ण कल्याण डोंबिवली ग्रामीण बेल्टमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, त्यातील एक नामांकित स्पर्धा तुम्ही खेळताय, कोणत्या दृष्टिकोनातून या स्पर्धेकडे पाहता? कल्याण डोंबिवलीची प्रत्येक टुर्नामेंट ही म्हणजे अप्रतिमच असते आणि शिस्तबद्ध असते, त्यामुळे खेळण्यात मजा येते। थँक्यू। हा होता कर्णधार। आपण फलंदाजी करायचे, टार्गेट काय डोक्यात सेट आहे? सेट तर नाही केला, पण 60-65 टार्गेट करायलाच लागेल, कारण नावाली टीम पण चांगली टीम आहे, आमच्या समोरचंच गाव आहे, एकत्रच खेळतो आम्ही। क्या बात आहे, म्हणजे एकमेकांच्या समवेत खेळणारे एकमेकांच्या विरोधात उभे राहील, म्हणजे असं वाटतंय की मैदानाच्या बाहेर मैत्री, मैदानाच्या आतमध्ये खुली टशन लोकांना पाहायला मिळेल। नक्कीच नक्कीच। दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया, खूप खूप धन्यवाद दोन्ही करणाऱ्यांचे। बात चालू आहे, सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करतोय, टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण करणार आहे। थँक्यू। थँक्यू बाबूशाह आणि खूप खूप धन्यवाद। खरं तर आदरणीय बाळ सुब्रमण्यम सरांचं इथे आगमन झालं आहे, सहर्ष आणि सहर्ष स्वागत। गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेचा शुभारंभ दिनांक 29 तारखेला केला। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हिरंबा गणना एका गजमुखा बघता बहुतोषवी, गणरायाच्या चरणी पुनश्च एकदा अभिवादन। मॅचला सुरुवात झाली, प्रथम सत्राचा खेळ समाप्त झाला आहे। धावफलकावरती धाव आहेत त्या पाटील इलेव्हन संदप संघाच्या 44-45 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलं आहे।
सतरंगी हेदुटणे संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सलामीवीर फलंदाज प्रदीप काळंद आणि प्रशांत कुंभारकर ही सलामीची जोडी. सकाळचं सत्र आज थोडं उशिराने कारण मॅचेस आजचं शेड्यूल थोडं कमी आहे, एक दोन तीन मॅचेस कमी आहेत. नाहीतर दररोज ही स्पर्धा ठीक 8:30 मात्र सुरुवात होत होती. मग अशी कॅप्टनने देखील उल्लेख केला नेवल नावाली संघाचा की कल्याण डोंबिवली या बेल्टमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तर प्रत्येक स्पर्धा ही शिस्तबद्धच असते. अगदी वेळेत सामने चालू होतात आणि ही तर स्पर्धा प्रश्नच येत नाही आहे. पर्व 7वे या स्पर्धेचं स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतीचषक साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित ही स्पर्धा. सेकंड राऊंडची मॅच आहे. पहिला दिवसाचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम होता त्या कारणास्तव मॅच पेंडिंग होती. सेकंड इनिंगला सुरुवात. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल टेक ऑफ करतोय. बघाशी बाबूशा यांनी सांगितलं की सकाळचं सत्र आहे, कदाचित द अनेक फॅक्टरबद्दल त्याने चर्चा केली. परंतु मला असं वाटतं की आज थंडी नाही आहे, काल रात्रीपासून थंडी कमी आहे. पॉंडिचेरी येथे जे वादळ तयार झालं आहे त्या कारणास्तव मागचे 7-8 दिवस अगदी खूप प्रमाणात थंडी होती. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात गोलंदाज अतुलकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅनला. पंचांकडे अपील होते. जोरदार अपील होती परंतु कॉन्फिडन्स नव्हता. 45 धावा रोखायचे तर मात्र निश्चितच अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे अतुल पाटीलला. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आणि ते इम्प्रेशन चांगलं करण्याचं काम सध्या अतुल पाटील करतो आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव प्रदीप काळंच्या विरोधात. साथीला आहे प्रशांत कुंभारकर. ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र कोणती चुकी नाहीये. मिस टाइम स्ट्रोक राहिला. मगाशी शॉर्ट थर्ड मॅनला होता, आता मात्र शॉर्ट फाईन लेगला. खूप चांगला झेल. पहिला धक्का दिलाय अतुल पाटीलने. स्पर्धा होईल म्हणून ज्या पद्धतीनं संपूर्ण खेळाडूंनी काम केलं, आदरणीय साईदादा शेलार यांचे जे सर्व मित्रपरिवार आहे त्यांच्या पाठीशी उभा राहणारा संपूर्ण त्यांचा जो मित्रपरिवार आहे, टीम आहे, खंबाळपाडाची संपूर्णपणे टीम आहे, संयोजक आहेत, त्यांनी एकत्रित येऊन मेहनत करून ती स्पर्धा पुन्हा एकदा नव्याने उभी केली. मला असं वाटतं गेल्या वर्षीचे काही चित्रफीत GTC कडे असतील तर त्याने नक्कीच प्रसारित कराव्या की गेल्या वर्षी खूप मोठा अडथळा पावसाने तयार केला होता परंतु तो अडथळा दूर करून देखील स्पर्धा अतिशय व्यवस्थितरित्या संपन्न झाली होती. अतुल पाटील ओवर पिच बॉल लॉंगांच्या दिशेने हा फटका खेचला. डीपमध्ये फिल्डर आहे, स्वतः प्रथमेश पोहोचतोय. हातातून चेंडू तिथे निसटला आणि चूक झाले. 4 धावा मिसफील्डचा फायदा हे दुटणे टीमला. धावा येत नव्हत्या आणि मिसफील्डच्या स्वरूपात हा चौकार. सष्टवा फलंदाज आहे ज्यांनी चौकारानं खातं उघडले. अशोक पाटील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रोहित पाटीलच्या बॅटमधून चौकार. फुल्लर लेनचा बॉल. अतुल तयार आहे. पंचांकडे जोरदार अपील. यस, जोरदार अपील आहे. का करू नये. दबाव तंत्राचा वापर संदप टीमकडून केला जातोय. पाटील 11 संदप आणि ते करणं गरजेचं देखील आहे. जी धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहतोय त्या धावसंख्येबरोबर दबाव तंत्र जर का वापरलं तर हेदुटणे टीमला बॅकफूटला ढकलण्याचं काम होऊ शकतो. याच गोष्टीचा विचार करून विकेट कीपर अपीलमध्ये इन्वॉल्व्ह झाला होता. शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केलाय. पुन्हा एकदा प्रथमेश लॉंग ऑनला उभा आहे. यावेळी कोणतीच चुकी नाहीये. एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात धाव फलक येते 1-5. शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्या
त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही। थँक्यू साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्पर्धा, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा आहे। प्रचंड प्रेम होतं दादांचं क्रिकेटवरती। हे जे सर्व खेळाडू साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडामध्ये खेळत आहेत, या संपूर्ण परिसरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव कमवलं आहे, हे सर्व खेळाडू देखील त्यांच्याच अखत्यारीत घडलेले आहेत, असं नाही आहे खंबाळपाड्याचेच खेळाडू आहेत। या परिसरातील कित्येक खेळाडू येऊन कधीकधी आपल्या बाईटमध्ये देखील सांगतात, मुलाखतीमध्ये देखील सांगतात की आदरणीय शिवाजीदादा शेलार यांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केलं आहे, पारितोषिकं दिलीत, आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे, आम्हाला सहकार्य केलं आहे। या बऱ्याच आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे। पहिले षटक समाप्त, धावसंख्या 5, 4 षटकं धावा करायचे त्या मात्र 40। प्रथमेश आपल्या उंचीचा फायदा उचलतोय, जोरदार अपील होती। याच गोष्टीचा उल्लेख आपण सातत्यानं करतोय की दबाव तंत्राचा वापर पॉवर प्लेच्या षटकात करण्याचा प्रयत्न करतोय तो पाटील इलेव्हन संदर्भ संघ। प्रथमेश पाटील तितकाच चांगला खेळाडू आहे, तितकाच चांगला खेळाडूंना एकत्रित करण्यामध्ये, संघ बांधण्यामध्ये तरबेज असा चतुर्वान खेळाडू प्रथमेश। शॉर्ट पिच बॉल, लवकर पिक केला, पूलचा हा फटका, फ्रंट फुट पूल पाहिला मिड विकेटला, फलंदाज रोहितच्या बॅटमधून षटकार। चेंडूवरती बाउन्स मिळाला परंतु रोहित तयार होता, रोहितच्या पाठमधून षटकार आला, गरज आहे या मोठ्या फटक्यांची सध्या तरी। उडवला चेंडू लॉंग ऑनला, फिल्डर पुढे येतोय, मिस टाइम स्ट्रोक राहिला होता, यस षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना प्रथमेश पाटील, विकेट त्यानं घेतली रोहितची, दुसरा धक्का दिलाय हिंदुटणे टीमला। मध्ये 2022 लेखाजोखा आमच्यापर्यंत अशोकजी पाटील पोहोचवत आहेत। स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतीचषक ही स्पर्धा 2022 खोणी संघाने जिंकली होती, तदनंतर खंबालपाडा हा संघ द्वितीय क्रमांक त्याने पटकावला होता। काय फायनल झाली होती ती मॅच, म्हणजे शेवटचा एक चेंडू बाकी असताना पब्लिक आतमध्ये घुसली होती आणि तेव्हा साईदादा शेलार यांचे ॲग्रेशन हे प्रत्येकाने पाहिले होते। प्रचंड प्रेम आहे त्यांचं देखील बाबांसारखं या क्रिकेटवर। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दही सर, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर निळजे संघाने, अजय निलेश पाटील मला असं वाटतं त्यावेळी ट्रम्पकार ठरला होता आणि तोच मालिकावीर होता स्पर्धेमध्ये तेव्हा। गोलंदाज तयार प्रथमेश, व्हाईट बॉल, पंच इथे इशारा करतायत, लाईन तपासली पंचांनी, व्हाईट बॉलसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने। तिसरे पंच, ही एक चांगली उपलब्धी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे। जेव्हा आपण या संपूर्ण परिसरामध्ये येतो, कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये येतो, तेव्हा शिस्तबद्ध क्रिकेट पाहायला मिळतंच। सकाळी सुरू होणारे लवकरचे सामने, एका दिवसात 12 संघ खेळले जातात आणि ते देखील 5-5 ओव्हरच्या मॅचेस, एक दिवस वगळता अर्थातच उद्घाटन सोहळा वगळता आपण, कारण पाहुणे असतात आपले, बरेचसे कार्यक्रम देखील असतात। 2 रिव्ह्यू एका इनिंगमध्ये प्रत्येक संघाला देण्यात येतील, फेअर माफी असावी, 2 रिव्ह्यू तुम्ही एका मॅचमध्ये कधीही वापरू शकता, फेअर डिलिव्हरी, इट्स नॉट अ व्हाईट बॉल, पंचांचा निर्णय, रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला, विकेट किपरचं कौतुक करायला हवं, रणदीपचं ज्यांनी योग्य कॉल दिला। फुल टॉस बॉल, वळवलाय चेंडू स्क्वेअर लेगला, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे देखील झाले चुकी, थोडा अडखळला, त्या कारणास्तव चेंडू निघून चाललाय सीमारेषापार, आणखी एक नशिबाचा चौकार।
ऑफ साईडला आता क्षेत्ररक्षक जो होता शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा, तो मात्र एक्स्ट्रा आणला जातोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ 6 खेळाडू तैनात केलेत. हुक केलाय लिडिंग एज, एका हाताने झेल घेतलाय, कमालीचा झेल. वेदांत होता त्या ठिकाणी, हुक करण्याचा प्रयत्न होता सतीशचा, बाउन्सरचा वापर केला होता तो प्रथमेशने, बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट फाईन लेगला. फिल्डिंग बद्दल आपण चर्चा करत होतो, परंतु वेदांत त्याला अगदी अपवाद आहे, त्याने एका हाताने झेल टिपला. करिश्मा झेल वेदांतचा षटका. पहिले षटक अतुल पाटीलचं, त्यामध्ये धावा आल्या 5. दुसरं षटक प्रथमेशचं, त्यामध्ये धावा आल्या त्या 10. टोटल आहेत 15. सरासरी तर गाठलेली आहेत, परंतु विकेट गेल्यात आत्तापर्यंत 3. प्रदीप काळन माघारी परतला आहे, त्याचबरोबर रोहित पाटील चांगली बॅटिंग करत होता तो माघारी परतला आहे. सतीश काळनने चौकाराने खातं खुलं केलं होतं तोही माघारी परतला आहे. 3 विकेट 15 धावा, 3 षटकं आणि आता गरज आहे ती मात्र 30 धावसंख्येची. सिद्दीक बाबे यांचं देखील इथे आगमन झालं आहे. आज बाळ सुब्रमण्यम सर आहेत, त्याचबरोबर सिद्दीक बाबे सर आहेत, बाबू शाह देखील आहेत. विशेष कौतुक करायला हवं संयोजकांचं. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कॅप्टनने अतुल पाटीलच्या हातात षटक दिले. प्रमुख गोलंदाज आहे अतुल पाटील. 3 षटकं 30 धावा करायचे आहेत. बॅटचा स्विंग जोरदार आहे, परंतु इम्पॅक्ट नाही आहे, संपर्क नाही आहे. चेंडू हा खाली राहिला अतुलचा. 2 वेगळ्या प्रतीचे गोलंदाज आहेत. एक प्रथमेश जो बाउन्सरचा वापर चांगला करतो, त्याच्या हाईटचा वापर चांगला करतो, आणि अतुल असा आहे की सबमरीन बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे उसळी अजिबात द्यायची नाही. हा देखील फॅक्टर चांगला वापरला आहे तो पाटील 11 संदप टीमने. 17 चेंडू 30 धावांची गरज. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. प्रथमेश पाटील पुन्हा एकदा बिझी. याच क्षेत्रामध्ये फटके येत आहेत, लॉंग ऑन असेल, मिडविकेट असेल. इंडियन क्रिकेटरचा हा स्ट्रॉंग झोन नेहमीच राहिला आहे. स्क्वेअर लेग असेल, मिडविकेट असेल, लॉंग ऑन असेल, या दिशेमध्ये खूप फटके येतात टेनिस बॉल क्रिकेटचे तर खूपच. सिंगलने स्कोर डाऊन पोचला आता 16 वरती 16 चेंडू 29 धावसंख्येची गरज. यश काळन आणि त्याच्या साथीला प्रशांत कुंभारकर. शॉर्ट पिच बॉल थोडा धीम्या गतीने टाकला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलंय, चांगला कॉल. एकमेकांचा फार गरजेचं आहे. विकेट किपर थोडा नाराज आहे की थ्रो चांगला असायला हवा. आपल्याकडे मोठ्या धावसंख्येचं पाठबळ नाही आहे. आपल्या गोलंदाजांनी कमबॅक केलं, विकेट घेतल्यात. आपल्याला ही जी पकड आपण तयार केलेली आहे ती आणखी मजबूत करायची आहे, म्हणूनच कदाचित थोडा नाराज होता फिल्डरवरती. परंतु ते त्यानंतर देखील त्याला चार्जअप करतोय. चांगलं काम विकेट किपरचं. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 17 वरती 17. मिस टाइम स्ट्रोक, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. स्वतः गोलंदाज उलटा धावतोय. चांगले प्रयत्न केले अतुल पाटीलने. शॉर्ट मिडविकेटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तिथपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा देखील आखला होता गोलंदाजाने फॉलो थ्रोमधून उलटा धावत असताना, परंतु कॅचपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 धावा जोडल्या जात आहेत. मोठे फटके थांबलेत, थांबवण्याचं काम केलं आहे ते अतुल पाटीलने. पहिल्या षटकात देखील एक चौकार आला होता, तिथे देखील फलंदाजाला नशिबाची साथ मिळाली होती. 5 धावा त्याने दिल्या होत्या. प्रथमेशने 10 धावा दिल्या. प्रथमेशने विकेट घेतल्या, मात्र 2 विकेट घेतल्या महत्त्वाच्या. आता थर्ड ओव्हरमध्ये अतुल आणि त्याच्या विरोधात यश आणि प्रशांत कुंभारकर. प्रशांत कुंभारकर या मॅचमध्ये महत्त्वाचा खेळाडू आहे, जो शेवटपर्यंत उभा राहिला तर या धावांचा पाठलाग तो सहजरित्या करू शकतो हे ठाऊक आहे संदप टीमला. परंतु अशी फटकेबाजी करत राहिलेत, निर्धाव चेंडू येत राहिलेत, तर मात्र आणखी दबाव वाढेल. अतुल हा प्रमुख गोलंदाज आहे, त्याला 3 षटकात मुद्दामून पाचारण केलंय की आणखी दबाव आपल्याला टाकायचे. 13 चेंडू 26 ची गरज.
स्क्वेअर कट डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, चांगली गोलंदाजी अतुलची. खरोखरच जसं आपण म्हणतो की गोलंदाजाला ठाऊक असायला हवं की फिल्डिंग सेटअप कुठे आहे, ते अतुलने त्याच फिल्डिंग सेटअपने गोलंदाजी देखील केली. दोन ओव्हर टाकले अतुल पाटीलने, त्यामध्ये एक विकेट त्याने घेतली आणि धावा फक्त दिल्या त्या मात्र 10. पहिल्या षटकात देखील 5, या षटकामध्ये देखील 5. या षटकामध्ये त्याने विकेट घेतली नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 17 हेदूटने टीमसाठी टोटल जाऊन पोहोचले 3 विकेटच्या मोबदल्यात 20. उर्वरित आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 25. 12 चेंडू 25 गरज. मैदानावरती देखील हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झाली. दिनांक 29 या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आज मागचे 4 आपण 48 संघ खेळताना पाहिले. हा पहिल्या दिवसातील उर्वरित सामना आहे. सतरंगी 11 हेदूटने विरोधात पाटील इलेव्हन संदीप. खरं तर पहिल्यांदा फलंदाजी केली ती पाटील 11 संदीप संघाने आणि संदीप संघाने धावसंख्या उभारली. 44-45 टार्गेट सेट केलं आणि आता हेदूटने टीम या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12-25 त्यांना करायचे. विनंती आहे की लवकरात लवकर खेळा. यानंतर नागाविरोधात नावाली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागाविरोधात नावाली टीमने टॉस जिंकला, त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आकर्षक असं हे मैदान, त्याचबरोबरीने दमदार असं आयोजन. 7 पर्व या स्पर्धेचं. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेची प्रत्येकजण वाट पाहत असतो. जसे खेळाडू असतात तसे प्रेक्षकही या स्पर्धेने कमावलेत. ही खूप मोठी उंची आहे या स्पर्धेची आणि त्यामध्ये संयोजकांचं आणि आयोजकांचं विशेष कौतुक करायला हवं. विविध प्रकारची पारितोषिकं, खेळाडूंसाठी पारितोषिकं, प्रेक्षकांसाठी पारितोषिकं, हे सर्व गोष्टी घेऊनच ही स्पर्धा नेहमी येत असते. 12-25 गरज. जस्ट फ्लिक केला होता, टायमिंग जुळलं परंतु ताकद झोकता आली नाही. कॅच घेतली जाते, फलंदाज बाद होतोय प्रशांत कुंभारकर. धावांची खेळी, त्यामध्ये एक षटकार त्याने साकारला होता. वाकनच्या विरोधात तो सामना होता. पाहूया दयाळूकडून अपेक्षा. गोलंदाज समोर हर्षल पाटील गोलंदाजी करतोय. सरळ खेचला फटका, लॉंग ऑनला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल.
दयाळू नावापुरता दयाळू आहे. आल्या आल्या त्याने आक्रमणाला सुरुवात केली, ठोकलाय ते षटकार. संधी तर पारितोषिकापेक्षा मोठी होती, कारण दयाळूसारखा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु त्याच्या डोकरून बॉल गेला सीमारेषा पार. रनअपमध्ये थोडा चुका होताना दिसत आहेत. रनअप सेट झाला नसेल तर बॉलरवरती एक विशिष्ट प्रकारचा दबाव असतो, खास करून फास्टर बॉलर. आणि हे ओळखून स्वतः आता प्रथमेश बॉलरकडे येतो आहे. झालं गेलं ते झालं, आता त्यामध्ये चिंता करण्याची काही गरज नाही आहे. उर्वरित जे तीन चेंडू आहेत ते आपल्याला चांगले टाकायचे आहेत. अजूनही सामना आपल्याकडे आहे, 10 चेंडू 19 ची गरज आहे. विकेट गेलेल्या आहेत. दयाळू मैदानावरती आहे. मधल्या फळीतला हा खेळाडू पहिल्याच चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं षटकाराचं. 10 बॉल 19. थोडा मागे गेला होता, मागे सरसावत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी तिरप्या बॅटने हा चेंडू वळवला, तो मिडविकेटला एकच धाव. योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवतो. प्रथमेशने तेच केलं, सांगितलं गोलंदाजाला दबाव घेऊ नका, तुझी जी गोलंदाजी आहे ती करण्याचा प्रयत्न करा, आणि तेच केलं. सिंगल, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय. 45 पाठलाग चालू असताना 27 वरती 9 चेंडू दावा करायचे ते 18-12 आस्किंग रन रेट आहे हे दुटणे टीमसाठी. पाठलाग केला होता, हा विकेट कीपर खूप चलाक आहे रणदीप. चांगला झेल त्याने येथे घेतलाय. आणखी एक फलंदाज बाद हे दुटणे टीमचा. विकेट कीपर बाळ सर नेहमी मैदानावरचा केंद्रबिंदूच ठरलाय. भले कर्णधार कोणत्याही कोपऱ्यामध्ये उभा असू दे किंवा बॉलरच्या बाजूला उभा असू दे, पॉईंटला उभा असू दे, स्लिपला उभा असू दे, थर्डमॅनला उभा असू दे. स्लिप म्हणता येणार नाही, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट थर्डमॅन त्याचबरोबर कवर पॉईंटला खेळाडू आतमध्ये उभे असतात. तिथे कधीकधी कॅप्टन उभा असतो, कधीकधी डीपमध्ये देखील असतो. परंतु इन कंट्रोल म्हणजे मला असं वाटतं की अनधिकृत कर्णधार कोण असेल तर तो विकेट कीपरच आहे. त्याच्यावरती सर्व काही निर्भर आहे. कॅप्टनने भले कुठेही सेट करून ठेवू दे, परंतु जोपर्यंत विकेट कीपरला ती पोझिशन आवडत नाही त्यापेक्षा की फलंदाज कसा उभा आहे त्यानंतर तो ठरवतो. मला असं वाटतं शिक्कामोर्तब करणारा विकेट कीपरच आहे. आणि या मॅचमध्ये या इनिंगमध्ये रणदीपचं मी विशेष कौतुक करेल. जेव्हा क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडला त्यावेळी तो ओरडला देखील, करणं गरजेचं आहे. चार्ज खेळाडूंना कॅचेस देखील चांगल्या घेतलेल्या आहेत. आणि बॅचमध्ये जो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अपील खास करून, हा जो दबाव तंत्र आहे तो खरोखरच रणदीपने अवलंबत ज्या नीतीचा केला आहे ते चांगलंच आहे. आणि विजयासाठी या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. विजय हा फार महत्त्वाचा आहे. 8 चेंडू 18 ची गरज. ऑन साईडला फटका, टायमिंग जुळलेलं आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. गरज होती फटक्याची आणि तो षटकार आलाय. फलंदाज बंटीच्या बॅटमधून षटकार. की हे दुटण्याच्या बाजूने विकेट घेतली जाते. आपण कौतुक करतोय गोलंदाजाचं, विकेट कीपरचं, त्या दरम्यान फलंदाज येतो. धावा थांबलेल्या असताना अचानकपणे पहिल्या चेंडूवरती षटकार मारतो. दयाळूनं तेथील तेच केलंय. 39वा फलंदाज राहिला या स्पर्धेतील बंटी, ज्याने हा षटकार खेचला, खातं उघडलं स्वतःचं. या षटकाराने स्कोर जाऊन पोचलाय 33 वरती आणि उर्वरित 7 चेंडू शिल्लक आहेत दावा करायचे त्या 12. महत्त्वाचा चेंडू, 7 बॉल 12 ची गरज. ओरपिच बॉल, बॅटची कडा घेतली आहे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर. फक्त एकच धाव. 6 चेंडू आता इक्वेशन असेल 11 धावसंख्येचं. 6 बॉल 11 हे दुटणे टीमला.
खरं तर हेदूटणे टीम नावाप्रमाणे खेळताना दिसते. काही खेळाडू आघाडीचे फलंदाज लवकर लवकर बाद झाले, काहींनी वेगळे रंग दाखवले, काही वेगळे रंग दाखवत आहेत, काहींना सूर गवसला नाही तर काहींना असं सूर गवसला की ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार देखील मारले. हा क्रिकेटचा खेळच असा आहे, रंगबेरंगी, म्हणूनच प्रत्येकाला तो आवडतो. आता सहा चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. विजयाचा रंग उधळण्यासाठी हेदूटणे टीमला 11 धावा करायचे आणि त्या थांबवायचे आहेत पाटील इलेव्हन संदप टीमला. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात ओमकार समोर टाकलाय, दयाळू आहे, बंटी आहे, प्रश्नच येत नाहीये. बॉल जाणार सीमारे शपार, दणदणीत खणखणीत षटकार. गरज असताना पहिल्या चेंडूवरती बंटीने षटकार खेचला ओमकारच्या विरोधात. 5 बॉल धावा करायचे त्या मात्र 5. सामना संपलेला नाहीये, क्रिकेट आहे. बऱ्याचदा मोठी धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या होतो, परंतु कमी धावसंख्या म्हणजे समप्रमाणात चेंडू आणि धावा असतील तर त्याचा दबाव एक विशिष्ट प्रकारचा असतो. पाहूया त्याचा फायदा गोलंदाज उचलेल का. 5 बॉल धावा करायचे त्या 5. समोर खेचण्याचा प्रयत्न होता, डीपमध्ये फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाठमोरा धावतोय परंतु झेल होऊ शकत नाही. एक धाव झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हातातून बॅट निसटली परंतु 2 धावा घेतल्या त्याने. 4 चेंडू विजयासाठी, आता 3 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू हवाय पाटील इलेव्हन संदप टीमला. एक निर्धाव चेंडू, विकेट, बंटी आणि दयाळू. अजिबात दयाळू नाही आहेत दोघे जण, आक्रमणच करतायत. इक्वेशन काय त्यापेक्षा माझी फलंदाजी काय, मी आक्रमण करतो तेच करताना बंटी आणि त्याचबरोबर दयाळू. 4 बॉल 3 गरज. यॉर्कर बॉल, याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. निर्धाव चेंडू हवाय, आता सूर गवसलाय गोलंदाज ओमकारला. ओमकारचा अर्थ प्रश्नच येत नाही, गणपती बाप्पाचं नाव आहे. संकटमोचक संकटमोचक ठरेल का पाटील इलेव्हन संदप टीमसाठी ओमकार, की त्या विपरीत बंटीने जे आक्रमण केलंय विजयाच्या दिशेने तो आगेकूच करतोय. विजयाचे रंगाची उधळण करेल का सतरंगी इलेव्हन हेदूटणे टीमसाठी. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र 3. बाची कडा घेतले मागे क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅनला झेल घेतलाय. कॅचेस विन द मॅचेस, वैभव होता त्या ठिकाणी, वैभवशाली झेल त्यानं घेतलाय. मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न पाटील इलेव्हन संदप टीमकडून. एकतर्फी मॅच स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतीचषकाला चालत नाही, मॅच शेवटपर्यंत जाणार यात शंका नाही आणि तेच होताना दिसतंय. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 3. आठ विकेट गेलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत सतरंगी इलेव्हन हेदूटणे टीमच्या 6 विकेट गेलेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावा करायचे आहेत. टॉस जिंकला आहे तो मात्र हेदूटणे टीमने, म्हणजे अजूनही प्लस पॉईंट आहे की विकेट न गमावता 2 धावा जरी केल्या तरी हेदूटणे टीम विजयी होऊ शकते. 2 चेंडू 3 धावांची गरज. काय कम्मालीचा सामना रंगतोय. 6 चेंडू 11 गरज. षटकाराला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर डबल घेतली, 4 बॉल 4 गरज होती, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, कधी इकडे तर कधी तिकडे. पाहूया विजयाची मोहर कोण उमटवणार. प्रथमेश सातत्याने प्रयत्न करतोय. रणदीपाला विकेट कीपरच्या पोझिशनला, स्वतः शॉर्ट मिड विकेटला तयार झालाय दबाव टाकण्यासाठी. 2 बॉल धावा करायच्या त्या 3. नवीन बॅटर मैदानावरती दाखल. बॅट पाहूया, मिस टाइम स्ट्रोक राहिलाय प्रथमेश आणि तिथे एक धाव घेतलेली आहे. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला. कदाचित असं वाटतंय की प्रथमेश तिथे पोहोचला असता तर चित्र काही वेगळं असतं. फॉलो थ्रूमध्ये जाऊन अडवण्याचा प्रयत्न झाला. आता 1 चेंडू 2 गरज आहे, परंतु विकेट गेल्यात हेदूटणे टीमच्या 6, संदप टीमच्या 8. एका चेंडूमध्ये 2 विकेट तर जाऊ शकत नाही, म्हणजे प्लस पॉईंट हेदूटणे टीमने. एक धाव जरी केली तरीसुद्धा ते विजय होऊ शकतात. काय सामना रंगतो आणि एक करावीच लागेल, एक करणं गरजेचं आहे. एक केली नाही तर मात्र पराजय.
आणि जर का पाटील इलेव्हन संदप टीमने हा चेंडू निर्धाव टाकला तर पाटील इलेव्हन संदप संघाचा विजय होईल. हा फिल्डिंगमध्ये किती वेगवेगळे बदल केले जातात, असे कित्येक सामने आहेत. सहा बॉल एक धावांची गरज, सहा बॉल 30 कधी कधी होतात, सहा बॉल 20 कधी कधी होतात, सहा बॉल सहा कित्येक वेळेला अडकलेले आपण पाहिलेले आहेत. सहा बॉल 11 गरज होती, पहिल्या चेंडूवरती सहजरित्या षटकार मारला, परंतु जसे चेंडू आणि धावा समप्रमाणात आला तसा दबाव वाढायला सुरुवात झाली. कारण या कंडिशनमध्ये काय होतं की दोन दगडांवरती पाय असतात, मोठा फटका खेचून मी सामना विजय करून देऊ की मात्र सिंगल डबल घेऊ, त्याचा फायदा गोलंदाज नेहमी उचलत असतो आणि उचललाय तो ओंकार नाही. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा त्याने दबाव न घेता चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चेंडू विजयासाठी मात्र दोन धावांची गरज, एक केली तरी सुद्धा सतरंगी इलेव्हन हेदूटने संघ विजय होऊ शकतो. ओंकार गोलंदाजी करतोय, स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे दयाळू. एक चेंडू किमान एकची गरज, हलक्या हाताने चेंडू ढकलला, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय आक्रमक दयाळू. शांततेने मैदानावरती खेळला, चेंडू फक्त ढकलला गॅप मधून आणि आपल्या संघाला त्याने विजय करून दिलं. सतरंगी इलेव्हन हेदूटने हा संघ या अटीतटीच्या लढतीमध्ये मात्र विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत पाटील इलेव्हन संदप टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला खेळ 45 धावसंख्येमध्ये करून दाखवला तो पाटील इलेव्हन संदप टीमने. खूप खूप अभिनंदन हेदूटने टीमचं.